नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 65वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी हे चैत्यभूमीवरती एकत्र जमलेत. दादरला येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मागच्या वर्षीसारखंच यावर्षी देखील कोरोनाचं सावट आहेच, त्यामुळे गर्दी न करता अनुयायांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सरकारच्या नियमांचं पालन करून कुठेही गर्दी न करता बाबासाहेबांना अभिवादन करा, असं आवाहन आरपीआयकडून करण्यात आलंय. याही वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये ओमिक्रॉन नावाचा विषाणू फैलवत आहे, त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे मी सर्व भीमसैनिकांना आवाहन करत आहे की आपण राज्य सरकारच्या नियमाचे पालन करून कोठेही गर्दी न करता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करावे.